नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह। आता पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सातारा सुपरफास्ट मध्ये। बाबाजी पाटील पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन। मलकापूर येथील बाबाजी पाटील पतसंस्थेच्या सन 2023 दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील, उदयसिंह उंडाळकर यांच्या शुभहस्ते आणि संस्थापक अप्पासो पाटील, चेअरमन अंकुशराव पाटील व सचिव असलम मुल्ला यांची प्रमुख उपस्थितीत पार पडले। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सहकाराची सुरुवात केली। ग्रामीण भागात सहकारातून नवीन अर्थकारणास सुरुवात झाली। संस्था स्वच्छ प्रशासनाने चालून सर्वांचा विश्वास संपादन करून सहकाराचा फायदा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवला पाहिजे या दृष्टीने बाबासाहेब पाटील पतसंस्था गेली 20 वर्ष कारभार करीत आहे। कराड तालुक्यामध्ये या संस्थेने आपला वेगळा ठसा उमटवला आहे असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांनी केले। उदयसिंह उंडाळकर म्हणाले, सहकारात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते, त्यावरती मात करून योग्य कर्ज वाटप व त्यांची वसुली करणे यांचे नियोजन करणे आवश्यक असते। त्या दृष्टीने ही संस्था काम करत असल्याने भविष्यात संस्था गरुड झेप घेईल। सहकारात काम करणाऱ्यांनी संस्थेचे विश्वस्त म्हणून काम करावे। संस्थेकडे आज रोजी 5 कोटी ठेवी असून 3.5 कोटींचे कर्ज वाटप केले आहे। संस्थेत स्थापनेपासून ऑडिट वर्ग अ आहे। संस्थेची स्वमालकीची इमारत आहे। सभासदांना सतत लाभांश देऊन संस्था संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीवरती भर देत आधुनिक सेवा सुविधा देत विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असते अशी माहिती सचिव असलम मुल्ला यांनी दिली। कार्यक्रमास संचालक निलेश साळुंखे, बापूराव पाटील, दीपक लावंड, सौ सुवर्णा शेवाळे, सल्लागार महादेव पवार, सुरेश शिंगण तसेच गावित SF जमीर मुल्ला शेवाळे सर, संतोष खबाले, राजेंद्र यादव, खलील मोमीन, प्रकाश पाटील व सभासद हितचिंतक उपस्थित होते।